माइंड लाइट न्यूज वाहिनी प्रस्तुत महाराष्ट्राचा महावक्ता ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा सह प्रायोजक जनजागृती विद्यालय लिंगन केरूर। आत्महत्या करण्यापूर्वी एका शेतकऱ्याने लिहिलेल्या या मृत्यूपत्राने अनेकांना हादरवून सोडलं। त्या शेतकऱ्याने आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं होतं, माझ्या जाण्याने तुमची आबाळ काही कमी व्हायची नाही, परंतु तुम्हा साऱ्यांची दयना मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही। पावसाला जेव्हा बोलावलं तेव्हा पाण्याचा थेंब देखील नाही पडला, आणि नाही बोलावलं तेव्हा मात्र उभ्या पिकाला आडवा करून गेला। मी भित्र नाही ग, पण मी तरी काय करू। आयुष्यभर साथ देण्याचं वचन तुला दिलं होतं खरं, परंतु आयुष्याच्या अर्ध्यावरती तुझी साथ सोडून जाताना मला वाईट वाटते। जमलंच तर मला माफ कर, आणि माझी शेवटची इच्छा म्हणून माझं काम कर। माझ्या पोराला सांग की बँकेतला साध्यातला साधा शिपाई हो, पण आयुष्यामध्ये शेतीच्या व्यवसायामध्ये मात्र कधीही जाऊ नको, कारण साध्या शिपायाने संप केला तरी त्याचा पगार हजारोने लाखोने वाढतोय, आणि माझा बळीराजा त्याचा घामाचा कष्टाचा हक्काचा मोबदला मागतोय, तो मात्र माझ्या शेतकऱ्याला आजपर्यंत कधी मिळाला नाही, आणि यापुढे मिळेल की नाही याची खात्री सुद्धा नाही। एका जातीवंत शेतकऱ्याने आपल्या पोराला तू शेतीच्या व्यवसायामध्ये जाऊ नको असं सांगणं, यावरून शेतकऱ्यांच्या परिस्थितीचं जगाच्या पोशिंद्याचं विदारक वास्तव तुमच्या आणि आमच्या डोळ्यासमोर उभं राहायला लागतं, आणि हाच विषय घेऊन उभी आहे। नमस्कार, मी स्पर्धक कुमारी पाटील प्रियदर्शनी जयगोंडा कोल्हापूरची सुकन्या विषय म्हणत आहे, माझा बाप शेतकरी राजा। माझा बाप शेतकरी राजा। शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक कणा, आणि शेतकरी राजा हा सगळ्या जगाचा तारणहार पोशिंदा आर्थिक कणा। पण तरी सुद्धा शेतीची आणि शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट आहे। उत्पादन करून सारे जग जगवणारा शेतकरी नाराज, आणि त्याच्याकडून माल घेऊन विकणारा व्यापारी मात्र ऐशरामात, अशाच अवस्था झाली आहे। दररोज सकाळी वृत्तपत्र उघडलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी ठरलेली असते। आत्महत्या करण्याच्या पद्धतीत बदल मात्र आत्महत्या ठरलेली। कुणी विषपूर्ण आत्महत्या करतो, कुणी गळफास लावून आत्महत्या करतो। जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजावर, इथल्या जगाच्या पोशिंद्यावर आत्महत्या करण्याची वेळ का बर यावी? आत्महत्या करण्याइतपत आपला शेतकरी राजा निवडत आहे काय? सापाच्या मुंडक्यावर पाय देऊन शेतीला पाणी देणारा, जंगली जनावरांच्या बरोबर दोन हात करणारा, निसर्गाशी झुंज देणारा शेतकरी परिस्थितीशी सामना करण्यामध्ये कुठं बरं कमी पडलाय असे अनुत्तरित प्रश्न निर्माण होतात। आज शेतकरी राजा म्हटलं ना तर काम, पीक आणि लाचारी जीवन या तीन आकृतींचा केंद्रबिंदू म्हणजे माझा शेतकरी राजा आहे। पूर्वीच्या काळातील आजा म्हणायच्या, लाख मेले तरी चालतील, पण लाखांना जगवणाऱ्या जगाचा पोशिंदा जगला पाहिजे। आजी असंही म्हणायची, आंबा पिकतो रस गळीतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो। पण आज चित्र काय दिसतंय? आंबा पिकतो इथं, रस गळतोय अमेरिकेमध्ये, आणि माझा कोकणचा बळीराजा कुठल्या तरी झाडाच्या फांदीवरती फासाच्या फेऱ्यामध्ये झिम्मानी फुगडी खेळताना तुम्हाला आणि आम्हाला दिसत आहे। मग या जगाच्या पोशिंद्यावर, इथल्या शेतकरी राजावर आत्महत्या करण्याची वेळ का बर यावी? तर ओला दुष्काळ आलेलं सगळं पीक वाहून जातं, कोरडा दुष्काळ आलेलं सगळं पीक जळून जातं, आणि या दोन्ही दुष्काळांचा माझ्या सरकारला योग्य प्रकारे नियोजन करता येत नाही। त्यामुळे सरकारी नियोजनांचा दुष्काळ हे शेतकरी राजाच्या आत्महत्येचं सगळ्यात महत्वाचं प्रमुख कारण आहे। पायात घालायच्या चपला आजही शोरूम मध्ये विकल्या जातात, पण पोटात घालायच्या शेतकऱ्याच्या भाज्या मात्र आजही रस्त्यावरती विकल्या जातात। शेतामध्ये माझी खोप तुला बोराटीची झाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप। कवित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओळी ऐकताना खूप भारी वाटतं, परंतु कोरोना सारख्या संकटामध्ये हातातोंडाशी आलेल्या पिकावरती नांगर आणि रोटर फिरवण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा शेतकरी असल्याचं दुःख त्या बापाच्या डोळ्यामध्ये तुम्हाला आणि आम्हाला स्पष्टपणे दिसायला लागतं। महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेचे अध्यक्ष आदरणीय शिवराज आणंदकर सर आपल्या लेखामध्ये म्हणतात, ज्या वेळेला धोनी धोधो रणा काढत असतो ना, त्यावेळी विदर्भानी मराठवाड्यामध्ये दोन बैलांच्या पैकी एक बैल मरण पावल्यानंतर नांगराच्या जीवला स्वतःच्या पत्नीला बांधून तिथला शेतकरी राजा या टोकापासून त्या टोकापर्यंत हजारो रणा काढतो। आमच्याकडे धोनीचे रण मोजण्यासाठी वेळ आहे, परंतु माझ्या शेतकरी बापाचं दुःखद रण मोजण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही। धोनीने जिंकलेल्या प्रत्येक सामन्यासाठी फुलांचा हार आम्ही त्याच्या गळ्यामध्ये घालतो, परंतु आयुष्याची मॅच हरलेल्या माझ्या शेतकरी बापाच्या गळ्यामध्ये फासांच्या फेऱ्यांशिवाय आणि फासांच्या कड्यांशिवाय आम्ही दुसरं काही देऊ शकत नाही, ही आहे माझ्या
कर्जात मरणाऱ्या कर्जात खितपत पडणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणं आज गरज आहे। एक कवी फार सुंदर म्हणतो, खऱ्या अर्थाने तो म्हणायला लागतो, ज्यावेळी तू फास लावून घेऊन मरत होतास त्यावेळी तुझाच गोतावळा आक्रोशानं रडत होता, संसाराचा गाडा काळ्या मातीत रुतत होता आणि सावकाराचा फास तुझ्याच गळ्याला ओळत होता। हे सारं काही उघड्या डोळ्यांनी बघत होतास आणि स्वातंत्र्याच्या 50 गाठी तुझ्याच धोत्राला बांधत होतास। मन तुझं नेत्यामध्ये गुंतलं, इथं सारं गणित चुकलं, मुद्दला फुडव्या झुकलं, भरता भरता भरत गेला आणि इथं माझ्या बळीराजाचा बळी गेला बळी गेला। शेतकरी मेल्यानंतर आधार दिला जातो, परंतु जगण्यासाठी आपण आधार देऊ शकत नाही का? इथून पुढे शेतकऱ्यांच्यासाठी मदतीचे हात तुमचे आणि आमचे असणं आवश्यक आहे। रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारामध्ये रडत बसण्यापेक्षा थोड्याशा उजेडामध्ये तरी शेतकऱ्यांच्यासाठी प्रत्येकानं मदतीचा हात देऊया। तुम्ही द्याल हा आशावाद व्यक्त करते आणि आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्यासाठी कवित्री कल्पना हेलगे यांच्या शब्दामध्ये इतकंच म्हणेन, बळीराजा स्वतःचे रक्त तू आठवतोस आणि जगाच्या पोटाचे प्रश्न मात्र तू मिटवतोस। जीवन रथाचा तूच आहेस खरा कशिदा, जीवन रथाचा तूच आहेस खरा कशिदा आणि उभ्या जगाचा तूच आहेस पोशिंदा, उभ्या जगाचा तूच आहेस पोशिंदा। मनापूर्वक धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, कमेंट लिहा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।